न्यूज 18 लोकमतवर आपण पाहताय संध्याकाळच्या बातम्या. आपल्या सगळ्यांचं स्वागत, मी मिलिंद भागवत. आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर. महाराष्ट्रामध्ये 30 जानेवारी 2023 रोजी विधान परिषदेच्या 5 जागांसाठी निवडणूक होणार आहे आणि या पार्श्वभूमीवरचा सस्पेन्स वाढत चाललाय. नाशिकमध्ये ऐनवेळेला सुधीर तांबे यांनी आपल्या मुलासाठी माघार घेतली आहे आणि सत्यजित तांबे यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तिकडे नागपूरमध्ये शिक्षक मतदारसंघात उमेदवारीवरून गोंधळ कायम आहे. यांच्याच नावानं एबी फॉर्म आला होता, मात्र ऐनवेळेला सुधीर तांबे यांनी आपली उमेदवारी मागे घेत मुलगा सत्यजित तांबे यांचा अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे सत्यजित तांबे यांनी अपक्ष आणि काँग्रेस असे दोन्ही अर्ज भरल्याची माहिती स्वतः सत्यजित तांबे यांनी दिली. दुसरीकडे मी काँग्रेसचाच उमेदवार असल्याचंही सत्यजित तांबे यांनी म्हटलंय. मात्र त्याच वेळेला अपक्ष म्हणून अर्ज का भरला याबद्दलही जोरदार चर्चा सुरू आहे. आपले पुत्र सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे, यामागे नेमकी काय खेळी समजायची? खेळी नाहीये. एक आमचा कसं आहे की या पदवीधर मतदारसंघामध्ये मी गेल्या 13 वर्ष काम करतोय. 3 टर्म 3 निवडणुका झाल्या. मी आमच्या या सर्व नाशिक विभागातले उत्तर महाराष्ट्रातल्या सर्व पदवीधरांचं, आमचे शिक्षक बांधव असतील, डॉक्टर, इंजिनियर, सर्वांनी खूप प्रेम आणि खूप सहकार्य दिलेलं आहे. मलाही खूप काम करण्याचा आनंद मिळाला. परंतु आपण बघतो की प्रत्येक क्षेत्रातले प्रश्न बदलत चाललेले आहेत, नवीन नवीन विचार येत आहेत आणि तरुण व्यक्तीला संधी दिली पाहिजे असं आम्हाला वाटलं आणि त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला. भाजपवर देखील जवळ करण्याचा प्रयत्न आपल्याकडनं केला जातोय. सत्यजित तांबेंनी सांगितलं की आम्ही भाजपच्या पक्षश्रेष्ठींना भेटणार, अर्थात देवेंद्रजींना भेटणार, बावनकुळेंना भेटणार असं ते म्हणतात. नाही बघा, निवडणुकीच्या सगळ्या हे निवडणुकीचं राजकारण आहे. तिथे तर आपण सर्वच पक्ष सर्वांनाच भेटत असतात. आपण विधान परिषद निवडणुकीमध्ये आपण पाहिलं असेल आणि भेटणं वेगळं आणि पाठिंबा वेगळा. नाही नाही, पाठिंबा त्यांना आता तो पाठिंबा आपण घेत असतोच ना. पाठिंबा म्हणजे त्याच्या आता आपण कुणी उभं राहिलं निवडणुकीत, आपण सगळ्याच पक्षाच्या लोकांकडे जातो. सत्यजित तांबे नेमके कोणत्या पक्षाचे उमेदवार यावर शिक्कामोर्तब झालेला नाहीये, त्यामुळे येत्या 16 तारखेला नेमक्या माघारीच्या दिवशी कोणाकोणाची माघार होती आणि निवडणुकीच्या रिंगणात नेमकं कोण उतरतं हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक. यावेळेस आणि काँग्रेसमधलेच पक्षश्रेष्ठींमध्ये अनेक लोकांची मला उमेदवारी देण्याची इच्छा होती की काँग्रेस पक्षाच्या वतीने मी उमेदवारी करावी अशी त्यांची इच्छा होती. काँग्रेस पक्षाने मात्र निर्णय घेताना डॉक्टर सुधीर तांबे यांच्या उमेदवारीचा निर्णय घेतला आणि आज तो दुपारी त्यांनी जाहीर केला. त्यामुळे तांत्रिक काही अडचणीमुळे शेवटच्या क्षणाला मला या ठिकाणी, तरी पण मी फॉर्म भरताना दोन भरलेले आहेत, एक काँग्रेसचा आहे आणि एक अपक्ष आहे, परंतु माझ्या नावाचा एबी फॉर्म वेळेवर येऊ शकला न शकल्यामुळे मला आता अपक्ष म्हणूनच निवडणूक लढवावं लागेल. परंतु मी उमेदवार काँग्रेस पक्षाचा आहे, मी काँग्रेसच्या विचारावर आजपर्यंत काम केलेलं आहे. दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सत्यजित तांबे यांनी जर का पाठिंबा मागितला तर देऊ असं म्हटलंय. दुसरीकडे भाजपकडून सुद्धा एकाही उमेदवारानं उमेदवारी मागितलेली नसल्यानं कुणालाही एबी फॉर्म दिलेला नाही असं बावनकुळे यांनी स्पष्ट केलं. एबी फॉर्म त्याला नाही आहे, तेही अपक्षत आहे. त्यामुळे मला वाटतं भाजप आणि काँग्रेसचे दोन्ही एबी फॉर्म या निवडणुकीत नाहीये, जे काही मी आता माहिती घेतली आहे. त्यामुळे आता अपक्षाची तर लढाई आहे असं दिसतात. नाही, त्यांना पाठिंबा मागितला तर आम्ही विचार करू, मागितला तर विचार करू, विचार करू म्हणजे देऊ का नाही देऊ विचार केल्यानंतर कळेल, यालाच तर राजकारण म्हटलं. तिकडे नागपुरात शिक्षक मतदारसंघात उमेदवारीवरून महाविकास आघाडीमध्ये अद्यापही गोंधळ सुरू आहे. एकीकडे उद्धव ठाकरे यांच्या पक्षासाठी जागा सोडली असं काल बैठकीनंतर नाना पटोले यांनी ठणकावून सांगितलं, मात्र आज नागपुरात महाविकास आघाडीतला गोंधळ काही केल्या कमी होताना दिसला नाही. नागपुरात राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांसह सतीश इटकेलवार यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मी राष्ट्रवादी पक्षाचाच आहे, मी राष्ट्रवादी पक्ष म्हणूनच भरलेला आहे आणि महाविकास आघाडीचा पाठिंबा आपण मागितलेला होता. साहेबांना सांगितलं होतं की बाबा आम्ही महाविकास आघाडीचाच उमेदवार आम्हाला करावं, त्या दृष्टीने आणि पक्षाचा मी असल्यामुळे मी पक्षाचा तर राहणारच आहे. तिकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांच्यावर टीका करताना भाजपचे आमदार नितेश राणे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं.
ते पैसे घेऊन महाराजांचे रोल करतात, फक्त नावासाठी खासदार झालेत असा टोला त्यांनी लगावला. त्यांना संभाजी महाराज यांची धर्मवीर पदवी पुसून टाकायची आहे आणि त्यासाठीच सगळा खटाटोप सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. यावर नितेश राणे कोण आहेत, ते आणखीन काही दिवसांनी कोणत्या पक्षात असतील हे ते स्वतः सांगू शकणार नाहीत असा टोला अमोल कोल्हे यांनी लगावला. दुसऱ्याच्या कष्टावर मोठं झालेल्यांनी टीका करत फिरू नये असा टोलाही खासदार अमोल कोल्हे यांनी लगावला आहे. तो कुठला तरी तो अमोल कोल्हे अमोल कोल्हे नावाचा पैसे घेऊन त्याने शिवाजी महाराजांची रोल करतो, तो काय फुकट करत नाही, त्याला शिरण्यासाठी पैसे देतात. म्हणून त्या नावासाठी फक्त खासदार निवडून आलेला आहे, 24 अक्टोबर टाकून झाला, एवढा काय त्याला मोठा विषय नाही, एवढा काय मोठा विषय नाही. त्याला गाडी काढल्यावर तो ओळखणार पण नाही, तो सिरियल पुरताच आहे. आणि तो काहीतरी ह्यांना पेपरात वेचून दाखवतो, वाचून लिहून दाखवतो आणि आमच्या आधी त्याला वाचून दाखवतात. परंतु झालं हे आता झालं पाहिजे. अरे काय वाचताय? माननीय राणे साहेबांचे चिरंजीव आहेत आणि त्यामुळे वडिलांच्या कष्टावर आणि कर्तृत्वावर स्वतःच्या अस्तित्वाची पोळी भाजणाऱ्यांविषयी कशाला का बोलावं? ज्यांचं काहीतरी स्वतःचं कर्तृत्व आहे, ज्यांची काहीतरी वैचारिक उंची आहे, किंवा छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास घरोघरी पोहोचवण्यात ज्यांचं काही योगदान आहे, अशा लोकांविषयी बोलणं मला जास्त उचित वाटतं, जास्त संयुक्तिक वाटतं. लातूरचे प्रिन्स म्हणून ओळख असलेले अमित देशमुख हे देखील भाजपमध्ये येण्यासाठी उत्सुक असल्याचं वक्तव्य आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केलंय. त्यांच्या वक्तव्यामुळे लातूरच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. मात्र ते इच्छुक असले तरी आम्ही त्यांना पक्षात घेणार नाही असंही निलंगेकर यांनी म्हटलंय. आपला राजकीय वारसा आणि सत्तेचा पायंडा शाबूत राखण्यासाठी अमित देशमुख हे भाजपच्या वाटेवर असल्याचं विधान निलंगेकर यांनी भाजप युवा मोर्चाच्या मेळाव्यात बोलताना केलं. अनेक जण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त करत आहेत, अनेक जण भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याची इच्छा व्यक्त करत आहेत, त्याच्यापैकी कदाचित लातूरच्या प्रिन्सची पण इच्छा झाली असेल. मग लातूरच्या प्रिन्सला भारतीय जनता पार्टीमध्ये घ्यायचं का? लातूरच्या प्रिन्सला भारतीय जनता पार्टीमध्ये घ्यायचंय का? हे आमचं मत नाही, हे लातूरकरांचं मत आहे. भारतीय जनता पक्षामध्ये येण्याकरता बूथ लेवल पासून तर विधानसभा लेवल पर्यंत, काही लोकसभा लेवल पर्यंतही ज्यांनी काम केलं आहे, असे काँग्रेसमधले अनेक कार्यकर्ते भारतीय जनता पक्षामध्ये येण्याकरता उत्सुक आहेत, राष्ट्रवादीमधलेही आहेत आणि मोठ्या प्रमाणावर उद्धवजीकडले कार्यकर्ते नेते हे एकनाथ शिंदेजीच्या संपर्कात आहे. तिकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो 2A आणि मेट्रो 7 या प्रकल्पाच्या कामाची पाहणी केली. अंधेरी ते दहिसर असा हा मेट्रोचा मार्ग असणार आहे. मेट्रोचा हा टप्पा सुरू झाल्यानंतर पश्चिम उपनगरातील वाहतुकीची कोंडी सुटण्यासाठी मोठी मदत होईल. दरम्यान या प्रकल्पाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 19 जानेवारीला होणार आहे. या प्रकल्पामुळे लाखो प्रवाशांना दिलासा मिळणार असून वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येतो आहे. 35 किलोमीटरची मेट्रो अंधेरी दहिसर विरा वर्सोवा गोरेगाव या संपूर्ण जवळपास 33 स्टेशन्स आहेत. या सर्व वेस्टर्न मुंबईतल्या लाखो प्रवाशांना ही मेट्रो दिलासा देणारी आहे. रस्त्यावरची वाहतूक कमी होईल आणि लोकांना मोठा रिलीफ मिळेल. आणि या अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्पाचं उद्घाटन देशाचे आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी 19 तारखेला होतंय. वळूयात पुढच्या काही बातम्यांकडे.
राज्यात अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या 20,000 पेक्षा अधिक पदांच्या भरतीला अखेर मान्यता मिळाली आहे. लवकरच ही भरती प्रक्रिया सुरू करण्यात येईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात माहिती दिली. दरम्यान अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेणार असल्याचंही त्यांनी म्हटलं. सोबतच सेविकांच्या मानधनात वाढ करणं, नवीन मोबाईल विमा, विमा तसंच अंगणवाड्यांसाठी वर्ग यासह विविध विषयांवर सकारात्मक निर्णय लवकरच घेऊ असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केलं. राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत वर्षा या निवासस्थानी एक बैठक घेण्यात आली. यावेळी महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली. त्यामुळे महत्त्वपूर्ण अशी ही बैठक झाली. अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे, अंगणवाडी सेविकांचे प्रतिनिधी, अनेक ठिकाणी पदं रिक्त आहेत, काही ठिकाणी नव्यानं पदं निर्माण करण्याची गरज आहे, अशा सर्वांचा विचार करता 20,000 पेक्षा जास्त पदं भरण्याला तत्वतः मंजुरी देण्यात आली. याबद्दल मंत्रिमंडळात औपचारिक निर्णय होईल आणि मानधनवाढीसह विमा आणि विविध सोयी सुविधा या अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध होतील. प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर युतीच्या चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्या होत्या, पण त्यावर आता प्रकाश आंबेडकर यांनी स्वतः स्पष्टीकरण दिलंय. प्रत्येक भेट ही राजकीय नसते. इंदू मिल स्मारकासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. युतीच्या चर्चा केवळ उद्धव ठाकरेंसोबतच सुरू असल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे. एकनाथ शिंदे यांनी भाजपची साथ सोडली तर त्यांच्यासोबत युती करू असं सांगायलाही आंबेडकर विसरले नाही. बऱ्याच गोष्टी चर्चेला गेल्या नाही असं नाही, पण पक्षाची आमची जी भूमिका आहे, शिवसेनेबरोबर असणाऱ्या येणाऱ्या महाराष्ट्राच्या निवडणुका लढवायचं, त्याच्यामध्ये कुठलाही बदल झालेला नाही. तो निर्णयही मुख्यमंत्र्यांच्या माहीत आहे आणि त्यांना याचीही जाणीव आहे की ज्या ज्या पक्षाबरोबर BJP आहे त्या त्या पक्षांबरोबर वंचित बहुजन आघाडी असेल किंवा अगोदरचा भारी बहुजन महासंघ असेल हा कधीही गेला नाही. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, तेव्हा अनेक गोष्टींसाठी असणाऱ्या भेटीगाठी ह्या होणारच, पण प्रत्येक भेटीगाठी ह्या राजकीयच असतील हा जो मला वाटतं संबंध बांधला जातोय तो असणारा चुकीचा आहे. त्यांनी जर BJP सोडली तरच मग असणारं ही राजकीय चर्चा त्या ठिकाणी होऊ शकते, अन्यथा ती होऊ शकत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. तिकडे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला केंद्रामध्ये 2 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे आणि त्याचं कारण म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच फेरबदलाची चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. 31 जानेवारीपूर्वी कदाचित केंद्रीय मंत्रिमंडळात काही फेरबदल होऊ शकतात. 16-17 जानेवारीला भाजपच्या कार्यकारिणीची नवी दिल्लीत एक बैठक होते. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वी मंत्रिमंडळात काही फेरबदल होऊ शकतात अशी चर्चा आहे आणि त्यामुळे मोदी शाह कुणाचा पत्ता कट करणार आणि कुणाला नवी संधी देणार याची चर्चा दिल्लीत जोरात आहे. दरम्यान बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते शंभूराज देसाई यांनी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात जर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला स्थान मिळालं तर आम्हाला आनंदच होईल असं मत व्यक्त केलंय. आम्हाला आनंदच होईल कारण आज 13 खासदार 18 पैकी बाळासाहेबांच्या शिवसेनेबरोबर आहेत, त्यामुळे मगाशी मी म्हटलं तसं एवढी मोठी ताकद वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचाराची दिल्लीमध्ये आहे, त्यामुळे जरूर असं जर तुम्ही म्हणताय तसं जर विस्तार होणार असेल तर आमचा विचार व्हावा आणि जर विचार झाला तर ती आनंदाची गोष्ट आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवलाय. विरोधक अडचणीत आणण्यासाठी प्रोग्राम तयार करतात मात्र आपली यंत्रणा मोठी असून विरोधक अडचणीत आणताना थकतात असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी लगावला. ते जळगावमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते.
मला लगेच वर्तमानपत्रात काय मेसेज जाणार, टीव्हीवर काय मेसेज जाणार, कोणी माझा काय मेसेज पाठवायचं ठरवलेलं आहे. केवळ मी बोलून चालत नाही, कोणीतरी त्याची स्कीम तयार करते की ह्याने बोलल्यानंतर त्याचा असा अर्थ लावायचा, त्याचा मस्त प्रोग्राम तयार होतो आणि त्याला म्हणतात इको क्रिएट करणं. मग इको क्रिएट करतो, हा बोलला, तो बोलला, तो बोलला, तो बोलला, संध्याकाळपर्यंत मीच कन्फ्यूज होतो की मी असं बोललो की काय. पोलीस अधिकारी आणि ट्रॅव्हल्स कंपनीच्या वादात कंपनीच्या मालकाच्या वडिलांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याची घटना पंढरपुरात घडली. पोलीस अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांनी कंपनीच्या कार्यालयात घातलेला गोंधळ CCTV कॅमेऱ्यात कैद झालाय. इतकंच नाही तर कंपनी मालकाच्या वडिलांचा जीव जात असताना अधिकाऱ्याची पत्नी मोबाईल चोरत असताना दिसून आले. या प्रकरणी कंपनीच्या मालकानं पोलिसात रितसर तक्रार दाखल केली. आपण पाहत आहे संध्याकाळच्या बातम्या. ठाण्यातल्या महानगरपालिकेच्या शाळेत 4th शिकणाऱ्या कुणाल चंदनशिव या विद्यार्थ्याच्या मृत्यूचं गूढ वाढत चाललंय. शाळेमध्ये खेळताना पडल्यानं कुणालचा मृत्यू झाला असं प्रथमदर्शनी अंदाज व्यक्त केला जात होता, मात्र कुणालची हत्या झाल्याचा आरोप त्याच्या पालकांनी केला आहे. या आरोपानंतर पोलीस थेट शाळेत तपासाला पोहोचले. पालकांनी देखील शाळेमध्ये मोठी गर्दी केली होती. या सगळ्या दरम्यान पोलीस चौकशीला सुरुवात झाली. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अजित मांढरे. ठाणे महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक 64 मी आहे. किती शाळा आहे आणि या शाळेमध्ये एक दुर्दैवी प्रकार घडलेला आहे. 4th शिकणाऱ्या कुणाल चंदनशिव या मुलाचा अचानक मृत्यू झालेला आहे. या वर्गात तो शिकायला होता. ही सर्व मुलं त्याचे सोबतचे विद्यार्थी आहेत आणि पोलीस इथे तपास करायला आलेले आहेत नेमका प्रकार काय घडलेला आहे. कारण का काल ज्यावेळेस संपूर्ण घटना घडली त्यानंतर कुणालच्या पालकांनी असा आरोप केला आहे की कुणाल सोबत काही चुकीचं घडलं आहे आणि त्याच्यासोबत असलेला भाऊ त्याचा एक जो आहे त्यांना असं त्याचं असं म्हणणं आहे की त्याचा गळा दाबून हत्या करण्यात आलेली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती प्रत्यक्षदर्शी आणि पोलिसांचं म्हणणं जे आहे ते इथे नोंदवलं जाते आणि कशा पद्धतीने संपूर्ण घटना घडली, नेमकं कोणासोबत काय घडलं हे सगळं जाणून घेण्याकरता ही संपूर्ण पोलीस टीम आलेली आहे. आणि सगळ्या प्रकारामध्ये आपण जर पाहिलं तर हा कुणालचा वर्ग होता, इथून तो बाहेर आला आणि इथंच तो पडला. साहेब, या ठिकाणी तो पडला होता आणि काय नेमकं सांगितलं जाते? तो शाळेतून क्लासमधून आला आणि या ठिकाणीच पडलेला होता आणि मुलांनी जसं शिक्षकांना सांगा गेले, शिक्षक आले आणि त्यांनी उचललं आणि त्यांनी दवाखान्यात घेऊन गेले. प्रथमदर्शनी काय वाटतंय? चौकशीमध्येच निष्पन्न होईल, प्रथमदर्शनी सांगू शकत नाही. पालकांनी हत्येचा आरोप केलेला आहे किंवा संशय व्यक्त केलेला आहे, त्या दृष्टीने संपूर्ण पोलीस तपास करत आहेत. पण शाळेमध्ये हा संपूर्ण प्रकार घडल्यामुळे ठाण्यातल्या सर्व शाळेमध्ये जे पालक आहेत आणि संपूर्ण शिक्षक आहेत या सर्वांची चौकशी जी आहे, या शाळेतल्या सर्वांची चौकशी केली जाणार आहे. जे विद्यार्थी त्यांची देखील पोलीस चौकशी करणार आहेत कारण का पालकांनी आरोप केलेला आहे. पण या सर्व घटनेमुळे ठाण्यामध्ये एकच खळबळ उडालेली आहे. संदीप अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे. आम्ही त्याच्यावर इन्क्वेस्ट पंचनामा वगैरे करून PM डॉक्टरांकडे दिलेलं आहे. पण काल उशीर झाला होता, रात्री पोस्टमॉर्टम करत नाही डॉक्टर, म्हणून आज सकाळी पोस्टमॉर्टम केलेलं आहे. पोस्टमॉर्टम नंतर आम्हाला प्रोव्हिजनल सर्टिफिकेट जे असतं ते डॉक्टरांचं प्राप्त झालेलं आहे. पण परंतु त्याच्यात कॉज ऑफ डेथ म्हणजे मृत्यूचं कारण हे राखीव ठेवलेलं आहे. ते PM नोट्स ज्यावेळेस मिळतील त्यावेळेस डॉक्टरांकडनं ते क्लिअर होईल. आता सध्या तपास चालू आहे. आम्ही लोक इथे डबा खाऊन नंतर बघितल्यानंतर मॅडमला बोलून घेतलं आम्ही आणि मग ते पुढची कारवाई मॅडमनी केली सगळी.